जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 20 मे 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला सुरुवात करूया. एस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न. प्रश्न असा होता की भारताने केलेल्या पहिल्या अणुस्फोट चाचणीला नुकतेच 50 वर्ष पूर्ण होत आहेत, तर ही चाचणी कधी झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 18 मे 1974. भारताने पहिली अणुचाचणी ही पोखरण राजस्थान या ठिकाणी केली होती. तिचे नाव होते बुद्ध हसला म्हणजे स्माइलिंग बुद्धा. अध्यक्ष होते होमी बाबा आणि पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. या चाचणीमुळे अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन नंतर अणुस्फोट चाचणी करणारा भारत हा 6वा देश ठरला होता. इतर माहिती बघूया. दुसरी अणुचाचणी कधी करण्यात आली? तर दुसरी अणुचाचणी ही 11 ते 13 मे 1998 करण्यात आली पोखरण राजस्थान याच ठिकाणी. तिचे नाव होते शक्ती 98 आणि अध्यक्ष होते राजा रामन्ना. अणुशक्ती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? तर अणुशक्ती आयोगाची स्थापना ही 1948 झालेली आहे. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत डॉक्टर होमी भाभा. भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर भारताची पहिली अणुभट्टी आहे अप्सरा, 1956 सुरू झाली. दुसरी अणुभट्टी आहे सिरस, 1960. तिसरी अणुभट्टी आहे झरलीना, 1961. चौथी आहे पौर्णिमा, 1972. पाचवी आहे ध्रुव आणि सहावी आहे कामिनी. अशा एकूण 6 अणुभट्ट्या आहेत. काय अणुऊर्जा प्रकल्प आहेत ते सुद्धा आपण बघूया. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर महाराष्ट्रात पालघर ठिकाणी. त्यानंतर रावतभाटा अणुऊर्जा प्रकल्प राजस्थान ठिकाणी. नरोरा अणुऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेश ठिकाणी. कल्पकम आणि कुडमकुलन अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू या ठिकाणचे आहेत. काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प गुजरात ठिकाणी आहे आणि कैगा अणुऊर्जा प्रकल्प कर्नाटक या ठिकाणी आहे. त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक 1 बघूया. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सात्विक साईराज रंकारेड्डी व चिराग शेट्टी. सात्विक साईराज रंकारेड्डी व चिराग शेट्टी यांनी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे. हे जागतिक क्रमवारीमध्ये 3 क्रमांकावरचे खेळाडू आहेत. त्यांनी चीनच्या चेन बोयांग व ली यू ई यांना हरवून या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे जिंकले आहे. त्यांनी या अगोदर फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा, मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धा तसेच इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद सुद्धा जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इगा श्वियोंटेक. इगा श्वियोंटेक हिने इटालियन चषक टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद हे जिंकले आहे. पोलंडची आहे इगा श्वियोंटेक ही. हिचे इटालियन टेनिस स्पर्धेतील हे 3रे अजिंक्यपद आहे. हिने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये 2024ची विजेती अरिना सबालेंका हिला पराभूत करून या इटालियन चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद हे जिंकले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही कधी सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 जुलै 2015 ला पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही सुरू करण्यात आली. कशामुळे चर्चेत आहे? तर ही जी योजना आहे ही राज्यामध्ये सध्या रखडलेली आहे. या प्रकारचा लेख लोकसत्ताला संपादकीयमध्ये आलेला आहे. तर या योजनेमध्ये केंद्र सरकारने 2,262 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केलेले आहेत. यामध्ये देशातील 99 प्रकल्प आहेत.
त्यामध्ये महाराष्ट्रातील 26 बांधकामकालीन सिंचन प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. परंतु ही जी रक्कम आहे मंजूर केलेली ती अजून राज्याला प्राप्त झालेली नाही, त्यामुळे या रकमेअभावी हे जे प्रकल्प आहेत राज्यातील ते रखडले आहेत. तर या योजनेविषयी जाणून घेऊया. पंतप्रधान कृषी सिंचन योजना 2015-16 ही सुरू करण्यात आली. तर या योजनेचे ध्येय काय आहे? तर प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवणे आणि शेत सिंचन पुरवठा साखळी निर्माण करणे हे या योजनेचे ध्येय आहे. तर उद्दिष्टे काय आहेत? तर जलस्रोतांचा विकास करणे, जलवितरण जाळे विकसित करणे आणि जलनियोजन म्हणजेच पाण्याचा कार्यक्षम वापर करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. भारतीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल रिकामी जागा खेळाडूच्या नावावर आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुनील छेत्री. सुनील छेत्री यांच्या नावावर भारतीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल हे नोंदवले गेले आहेत. भारतीय फुटबॉलचे कर्णधार आहेत सुनील छेत्री यांनी नुकतीच फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सर्वाधिक वैयक्तिक आंतरराष्ट्रीय गोल मारणाऱ्या खेळाडूमध्ये सुनील छेत्री हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर, आणि भारतामध्ये सर्वाधिक गोल हे सुनील छेत्री यांच्याच नावावर आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये फुटबॉल स्पर्धेमध्ये गोल मारणाऱ्या पहिल्या स्थानावर कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हे जे खेळाडू आहेत हे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारे खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 4 बघूया. पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पी व्ही आनंद बोस हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल आहेत. कशामुळे चर्चेत आहेत? तर बघा, संपादकीयाला उच्च पदस्थांची कान उघडणी अशा प्रकारचा लेख आलेला आहे. तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की केंद्र सरकार ही जी आहे ही जे राज्यपाल आहेत किंवा निवडणूक आयोग आहे यांच्याविषयी काय करते, त्यांना संरक्षण प्रदान करत आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल हे जे पी व्ही आनंद बोस आहेत, या महामहिमाविरुद्ध एका महिलांनी गैरवर्तनाचा आरोप केला आहे. तरीसुद्धा केंद्र सरकार हे त्यांना काढून टाकण्याऐवजी त्यांना संरक्षण प्रदान करत आहे. निवडणूक आयोग हा जो आहे हा मतदानाचा तपशील नोंदवण्यासाठी 10-10 दिवस घेताना दिसत आहे, त्यामुळे निवडणूक आयोगावरसुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर प्रश्न क्रमांक 5 बघूया. बुंडसलीगा फुटबॉल स्पर्धेमध्ये संपूर्ण हंगाम अपराजित राहण्याची किमया साधणारा पहिला संघ कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेव्हरकूस. बुंडसलीगा फुटबॉल स्पर्धेमध्ये संपूर्ण हंगामामध्ये अपराजित राहण्याची किमया साधणारा पहिला संघ ठरला आहे लेव्हरकूस. या लेव्हरकूसचा कर्णधार कोण आहे? तर लुकास हर्डेस्की हा या लेव्हरकूसचा कर्णधार आहे. याने या स्पर्धेमध्ये बायर्न म्युनिक हा जो संघ आहे या संघाला पराजित केले आहे, आणि बुंडसलीगा फुटबॉल स्पर्धेमध्ये यांनी विजेतेपद हे पटकावले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे. प्रश्न असा आहे की एलोडा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या रिकामी जागा महिला बॉक्सिंगपटूंनी सुवर्ण पदक मिळवले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.